पुणेकरांचा सर्वात आवडता आणि जास्त पसंती असलेला पदार्थ म्हणजे मिसळ. आपण मिसळचे खूप सारे प्रकार खाल्ले असतील, जसे नागपुरी, कोल्हापुरी, जैन. पण आपण आज जिथे जाणार आहोत तिथे तब्बल 18 मिसळचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ती मिसळ दरबार येथे आहे आणि तुम्हाला एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या प्रकारच्या मिसळ पाहायला मिळतात. आपण मिसळ थाळी पाहिली तर त्यामध्ये झणझणीत तर्री, मटकीची उसळ, फरसाण, शेव, ताक, लिंबू आणि बारीक चिरलेला कांदा अशी ही थाळी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये मटर मिसळ, पावभाजी, पुणेरी मिसळ, ग्रीन मिसळ असे खूप सारे प्रकार तुम्हाला मिसळ दरबार येथे झणझणीत त्रश्यासोबत चव घेता येईल. डी पी रोड, कर्वेनगर, पुणे येथील गेली 3 वर्ष झाले ही मिसळ पुणेकरांच्या सेवेत आहे. ही मिसळ खाण्यासाठी अनेक कलाकार देखील इथे येतात आणि नागरिकांचा ह्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. पुण्यामध्ये सध्याच्या 6 शाखा सुरू असून तसेच महाराष्ट्र, गुजरात सह एकूण 35 शाखा कार्यान्वित आहेत. मी प्रशांत महामुळे, मिसळ दरबार, कर्वेनगर, पुणे. ही शाखा मी गेल्या 3 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे. मला याचा उत्तम प्रतिसाद आहे. माझ्याकडे मिसळ खाण्याचे वैशिष्ट्य काय? मिसळ तर सगळीकडेच मिळते, पण आपल्याकडे मिसळमध्ये 18 प्रकारच्या मिसळ आहेत. त्याच्याशिवाय नागपूर मिसळ आहे, पुणेरी मिसळ आहे, ग्रीन मिसळ आहे, पावभाजी आहे, मिसळ थाळी आहे, मटार उसळ पाव आहे. ह्या इतक्या व्हरायटी कुठेही मिळणार नाहीत, त्या आपल्याकडे एकाच छताखाली मिळतात. याशिवाय माझे वैशिष्ट्य आणखी काय, माझ्या स्टोरला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद तर आहेच, पण त्यासोबत माझ्याकडे सिनेकलाकार, मराठी सिनेकलाकार म्हणून दिलेले आहेत. प्रकाश धोत्रे, सुनील गोडबोले, सावणी शेंडे, तेजस्वी प्रधान, निखिल महामुनी, चंद्रशेखर महामुनी, असे भरपूर प्रकारचे मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार, गायक खूप आवडलेले आहेत. त्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. पुणे शहरामध्ये 6 शाखा आहेत. महाराष्ट्र, गुजरात इथे मिळून 35 शाखा सध्या कार्यान्वित आहेत. माझ्याकडे मिसळची व्हरायटी बघायची असेल, ती मिसळ थाळी आहे, मटार उसळ आहे, पावभाजी आहे, ग्रीन मिसळ आहे आणि पुणेरी मिसळ आहे. याशिवाय असंख्य व्हरायटी आपल्याकडे बघायला मिळतील, खायला मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या, तुमचे समाधान नक्कीच होईल. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 लोकल.